मंडळी, अनेक प्रार्थना, आरत्या, भजन, स्तोत्र, मंत्र हे सर्वांनाच तोंडपाठ असतात. परंतु प्रार्थना, भजन, आरत्या, मंत्र हे कोणी लिहिले आहे, याचे कवी किंवा लेखक कोण असतील असा प्रश्न देखील अनेकांना पडतो. हेच भजन, प्रार्थना, मंत्र कोणी लिहिली याची माहिती बऱ्याच जणांना माहिती नसते. गणपतीची आरतीनंतर म्हटली जाणारी ही प्रार्थना म्हणजे घालील लोटांगण हे देखील तितकीच चालीत लयीत म्हटली जाते, जी प्रत्येकाला तोंडपाठही असेल. परंतु या प्रार्थनेचे रहस्य सांगण्यात आले आहे. नेमकी काय रहस्य आहे हे जाणून घेऊयात, पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. मित्रांनो, प्रार्थनेतील चार कडव्यांचे कवी हे वेगवेगळे आहेत. ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहे. पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहे. बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची आरती आहे, पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते. सर्व कडवी कृष्णाला उद्देशून आहेत, यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही. वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे. पाहूया प्रत्येक कडवे त्यांच्या अर्थासह. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमी अलिंगण आनंदी पूजन, भावे ओवाळीन म्हणे नमा. वरील कडवे हे संत नामदेवांनी 13व्या शतकात लिहिलेले एक सुंदर रचना आहे. याचा अर्थ असा होतो की कृष्णाला उद्देशून संत नामदेव म्हणतात, मी तुला लोटांगण घालीन व मी तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही, तर तुला मी प्रेमाने अलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन. असा सुंदर याचा अर्थ आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व ममदेव देव. हे कडवे आद्य गुरु शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृतमध्ये आहे. हे 8व्या शतकात लिहिले गेले आहेत. याचा अर्थ असा होतो की तूच माझी माता व तूच माझा पिता आहेस, तूच माझा बंधू आणि तूच माझा मित्र आहेस, तूच माझे ज्ञान आणि तूच माझे धन आहेस, तूच माझे सर्वस्व आहेस, असा याचा सुंदर अर्थ होतो. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.